नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी पूजा। पाहूयात आजचा स्पेशल रिपोर्ट। कोरोना सारखं संकट समोर असताना बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन अशी चर्चा सुरू होती, परंतु आता 10वी आणि 12वीची परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने 10वी 12वीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतलाय। दोन्ही परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील यावर राज्यमंडळ नियोजन ठाम आहे। राज्यमंडळाकडून ह्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची तयारी सुरू असून ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याने ऑनलाईन परीक्षेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, यामुळे दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे। पाहूयात बातमी सविस्तर। 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईन होणार हा निर्णय शिक्षण विभागाच्या बैठकीत झाला। राज्यात 10वीचे 16 लाख तर 12वीचे 14 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। या परीक्षेबाबत अनेकांची मतं जाणून घेतली। काही जणांनी याबाबत वाढत्या कोरोनाचा धोका लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी केली। अनेक शिक्षक आणि विद्यार्थी यातूनही ही मागणी होत आहे। याबाबत ट्विटरवरून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना विनंती करण्यात आली आहे। तसेच वाढत्या तरुणांमध्ये प्रत्यक्षात परीक्षा घेतल्यास आमच्या मुलांचा जीव धोक्यात घातला जाऊ शकतो, अनेक शाळांमध्ये व परीक्षा केंद्रावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही, त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असा प्रश्नही अनेक पालकांनी ट्विटरवर व्यक्त केला। यासोबत अभ्यासक्रमातही कपात करण्यात यावी अशी मागणीही अनेक विद्यार्थी पालकांतून होत आहे। कोल्हापूर विभागातून ही 10वीसाठी सुमारे 1,21,000 तर 12वीसाठी 1,36,000 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। कोल्हापूर विभागीय मंडळाकडून परीक्षा नियोजनाचे काम गतीने सुरू आहे। परीक्षेसाठीच्या नवीन केंद्रांची तपासणी करून मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कोल्हापूर बोर्डाचे प्रभारी सचिव देवीदास कुलाळ यांनी दिली। आम्हाला वाटते की परीक्षा ऑफलाईनच राहावं, तर ऑनलाईन परीक्षा ऑफलाईनच चांगले पडेल। मला वाटतं की परीक्षा ऑफलाईन राहाव्यात, कारण ऑनलाईन जेव्हा आम्ही शिक्षण घेत होतो तेव्हा आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, जसं की नेटचा प्रॉब्लेम होता किंवा एखादा कुठला समजायचा नाही आणि तेवढा उपलब्ध वेळ पण नव्हता की आम्ही प्रत्येक वेळेस ते पूर्ण समजून घेऊ शकतो। जर परीक्षा सुद्धा ऑनलाईन घेतली तर मग एखादं वेळेचं पण बंधन येईल किंवा नेटच्या प्रॉब्लेममुळे फक्त 10वीची परीक्षा खूप महत्वाची आहे, त्यामुळे ती ऑफलाईनच झाली। मला सुद्धा तेच वाटलं की ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन चांगलं, कारण आमच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने आम्हाला ऑनलाईन पेक्षा जास्त चांगले। यापुढं आणि ऑनलाईनचे तोटे जेवढे आहेत आणि फायदे पण जेवढेच आहेत, पण त्याशिवाय ऑफलाईन मध्ये जे ऍडव्हान्टेज आहे आम्हाला की आम्हाला ऑफलाईन परीक्षांची पुढच्या येणं सोय आम्हाला सोपं पडेल, त्याच्यामुळे आम्हाला ऑफलाईन जास्त बरे। मला वाटतं ऑफलाईन ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईन परीक्षा हवी, कारण की आमच्या पुढच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या आम्हाला ऑफलाईनच द्यायच्या आणि ऑनलाईन आम्हाला त्याचा फायदा होणार नाही, त्यामुळे आम्हाला वाटतं की ऑफलाईनच परीक्षा मिळेल। मला वाटतं की ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनच बऱ्या पडतील, आणि कसं आहे नेटचा प्रॉब्लेम वगैरे असला तर वेळेचं पण बंधन असलं आणि नेटचा प्रॉब्लेम आला की परीक्षा अपुरे राहतील, त्यामुळे ऑफलाईनच बरं। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।